नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स वर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। राजाराम बापू वारले तेव्हापासून वैर संपलं, आता शेतकरी पुत्राचा बळी देऊ नका। सांगलीत विशाल पाटलांनी रणशिंग फुंकलं। विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये, दादा घराणे संपवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले पण आता तसं होणार नाही। जयश्रीताई पाटील कडाडल्या। सांगलीत खासदार संजय काका पाटील यांची हॅट्रिक धोक्यात। भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या टीकेनंतर विलासराव जगताप यांनी संजय काका पाटील यांच्यावर नाराजी दाखवून भारतीय जनता पार्टीचा सदस्यत्वाचा दिला राजीनामा। सांगली शिवसेनेचा कोणताही बेस नाही, उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेवर बंडखोरी गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवलं पाहिजे। सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे भडकले। चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवतं का आणि कोणी विश्वास ठेवतं का? खासदार अमोल कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टीका। सांगली लोकसभा निवडणुकीतून मी माघार घ्यायला तयार पण माझी अट काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा। विशाल पाटील। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एका दिवशी अर्ज दाखल करणार, महत्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता। 2.5 वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला मोदींची हवा लागली। खासदार संजय राऊतांची श्रीकांत शिंदेंवर टीका। ना पावसाची भीती ना उन्हाचा ताण, शरद पवार पेटवणार निवडणुकीचं रण। 22 दिवसात घेणार 50 सभा। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।